पेठवडगावमधील विजयंत दत्तात्रय सावंत हे कामानिमित्त गुरुवारी कोल्हापुरात आले होते दुचाकीवरून जाताना त्यांच्याकडील पन्नास हजार रुपयांची रोकड असलेली बॅग शासकीय विश्रामगृहाजवळ पडली होती या ठिकाणी चहा विक्रीचा व्यवसाय करणारे जाणू झोरे यांना रस्त्यात पडलेली ही बॅग सापडली त्यांनी ही बॅग प्रामाणिकपणे शाहूपुरी पोलीस ठाण्यात जमा केली शाहूपुरी पोलिसांनी विजयंता सावंत यांना ही बॅग परत केली शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी या प्रामाणिकपणाबद्दल जानू झोरे यांचा सत्कार करत त्यांचं कौतुक केलं